लहान असताना मला कांजण्या आल्या होत्या आणि या कांजण्या ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला माझ्या आजीने म्हणजे आईला सांगितलं होतं की कडुलिंबाची पानं घेऊन ये, ती पानं पाण्यामध्ये उकळव आणि त्याच्याने ह्याला आंघोळ घाल. मित्रांनो, त्या कडुलिंबाच्या पानांनी ज्या वेळेला मी आंघोळ केली त्याच्यानंतर लिटरली सांगतो माझ्या शरीरावरची खाज जी होती ना ती खरंच थांबून गेली होती. ज्यांना कांजण्या आल्या असेल त्यांना माहिती असेल की कशा प्रकारच्या जखमा होतात, कशा पुळ्या येतात आणि त्यांना कशा प्रकारे खाज येते. ती एवढी खाज असते ना की ती आयुष्यभर आपण विसरू शकत नाही आणि तशीच खाज मला सुद्धा आली होती. आणि त्यावेळेला कडुलिंबाच्या पानाने ज्यावेळेला मी आंघोळ केली होती त्यावेळेला मला बऱ्यापैकी ती खाज कमी झाली होती. त्यावेळेला मी औषधं खात होतोच पण खाज माझी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. हां, त्या शरीरावरती आलेल्या ज्या कांजण्या होत्या त्या पण औषधाने कमी होत होत्या पण ज्या वेळेला कडुलिंबाच्या पानांनी मी आंघोळ केली त्यावेळेला माझ्या अंगावरती जी खाज आली होती ना ती कमी झाली होती. तर मित्रांनो, आज आपण हेच जाणून घेणार आहोत की कडुलिंब ही जी वनस्पती आहे ती कुठल्या कुठल्या आजारांवरती काम करते आणि त्याचे काय काय फायदे होतात. मित्रांनो, कडुलिंब या वनस्पतीचे जगभरामध्ये प्रचंड रिसर्च झालेले आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कडुलिंब कसं काम करते हे आपण आज या व्हिडिओमध्ये सर्वात पहिलं जाणून घेणार आहोत. कडुलिंब जे असतं ना हे पचायला हलकं आहे, त्याचबरोबर चवीला ते कडू आणि काही प्रमाणामध्ये तुरट सुद्धा आहे. त्याचबरोबर कडुलिंब हे स्वभावतः थंड आहे. कडुलिंब हे रुक्ष पण आहे, ड्रायनेस आहे. शरीरामध्ये जर स्निग्धता खूप जास्त वाढली असेल तर त्यावेळेला या कडुलिंबाने शरीरातली स्निग्धता कमी करता येते. काही लोकांच्या चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं, त्यांनी जर कडुलिंबाचा लेप लावला तर चेहऱ्यावरचं जे तेल असतं म्हणजे ऑइली चेहरा जो असतो ना तो काही प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये येतो. कारण कडुलिंबाचा स्वभावच वृक्ष असल्या कारणाने स्निग्धता शोषून घेण्याचं हे त्याचं कामच आहे. कडुलिंब जंतुघ्न आहे. पोटामध्ये जर जंत झाले असतील तर त्यांना मारण्याचं आणि त्याच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम कडुलिंब खूप चांगल्या प्रकारे करतं. मित्रांनो, कडुलिंबाचा जो वापर आहे ना तो खाजेवर होतो. ज्या वेळेला एखादी जखम आपल्याला होते आणि जखम झाल्याच्या नंतर ती ज्या वेळेला हील होत असते ना त्यावेळेला तिथे खाज येते आणि ती खाज कमी करण्याचं काम कडुलिंब खूप चांगल्या प्रकारे करतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की कांजण्यांना ज्या वेळेला खाज येते त्यावेळेला कडुलिंबाच्या पानाने जर आंघोळ केली तर कडुलिंब जंतुघ्न कृमिघ्न असल्या कारणाने जी खाज असते ना ती कमी करू शकतं. त्यानंतर बऱ्याच जणांना फिशरचा त्रास असतो, संडासाच्या जागी खाज येण्याचा त्रास असतो. त्या लोकांसाठी ज्या वेळेला त्यांचे जे फिशर असतात ना म्हणजे संडासाच्या जागी झालेले जे व्रण असतात ना ते ज्या वेळेला हील होतात ती हील होताना तिथे प्रचंड प्रमाणामध्ये खाज येत असते. त्या ठिकाणी जर कडुलिंबाचा लेप लावला, कडुलिंबाच्या पानांचा लेप लावला तर ती खाज कमी होऊन जाते. एखादी जखम झाली असेल, समजा तुम्ही कुठेतरी जंगलामध्ये आहात आणि जंगलामध्ये गेलात आणि तिथे तुमच्या पायाला काही काटा लागला, काही लाकूड लागलं किंवा तुम्ही कुठेतरी धडपडलात आणि तिथे जर तुम्हाला लागलं असेल तर तिथल्या तिथे कडुलिंबाचं झाड शोधा, कडुलिंबाची पानं काढा आणि त्या पानांचा लेप जो असतो ना तो त्या जखमेवरती लावा. समजा तुम्हाला जखम झालेली आहे आणि ती चिघळली आहे, त्याच्यामध्ये पू झालेला आहे आणि ती काही लवकर भरत नाहीये, तर त्याच्यावरती जर कडुलिंबाच्या पानांचा लेप लावला, कडुलिंबाच्या पानांचा स्वरस काढून त्याच्यावरती लावला आणि त्या स्वरसाने जर ती जखम धुतली गेली तर ती जखम भरण्यासाठी मदत होते आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. कडुलिंबाच्या ज्या बिया असतात ना त्या बियांचं तेल काढतात आणि हे जे तेल असतं ना हे ज्या ठिकाणी शरीरावरती समजा सूज आलेली असेल, म्हणजे समजा गुडघा दुखत आहे आणि त्या गुडघ्यावरती सूज आली असेल तर त्या ठिकाणी याचं तेल वापरलं जातं. त्यानंतर याच बियांचं जे तेल असतं ना ते जखमेवरती सुद्धा तुम्ही लावू शकता. आणखीन सर्वात महत्वाचा उपयोग या तेलाचा तो असतो म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये ओवा होतात, ओवा असतात, ओवा सुद्धा एक प्रकारचे जंतूच झाले आणि त्या ज्या ओवा असतात ना त्या ओवांना मारण्यासाठी कडुलिंबाचं तेल तुम्ही वापरू शकता. डोक्याला जर कडुलिंबाचं तेल तुम्ही लावलं तर त्याचा फायदा हा असतो की त्या ओवांना मारतात आणि बाहेर सुद्धा काढतात. ज्या वेळेला आपली त्वचा खराब होते, त्वचा निस्तेज दिसायला लागते, त्वचेवरती पिंपल्स येतात जसे की पाठीवरती पिंपल्स येतात, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, अशा वेळेला कडुलिंबाचा ओरली आणि लेपाच्या स्वरूपात अशा दोन्ही प्रकारे याचा वापर करू शकतो. कडुलिंब आपण कधी खातो? चैत्र गुढीपाडवा जो असतो ना त्या गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे. मित्रांनो, चैत्र महिना जो असतो ना हा वसंत ऋतूचा महिना असतो. या काळामध्ये वसंत ऋतू असतो आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो, म्हणजे शरीरामध्ये कफ जो असतो ना तो वाढलेला असतो आणि हा कफ कमी करण्यासाठी गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे आणि ही पूर्वपार आलेली प्रथा आहे आपल्याकडे. त्याचबरोबर कडुलिंब पित्त कमी करणारं सुद्धा आहे. कडुलिंब कफामुळे होणारी जी ऍसिडिटी असते ना
त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं. म्हणजे ज्या वेळेला शरीरामध्ये कफाचा प्रकोप होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते, त्यावेळेला कडुलिंबाचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबाचा स्वभावच कफावणं असल्या कारणाने वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो आणि म्हणून कडुलिंब खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब कधी खायचं हे आपण बघितलं, कडुलिंब कोणी नाही खायचे हे आता आपण जाणून घ्या. सर्वात पहिलं म्हणजे वसंत ऋतू जसा संपतो आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो तर त्या ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरामध्ये वृक्षता भरपूर वाढते आणि त्यावेळेला कडुलिंबाचा वापर करू नये, कारण कडुलिंब जे असताना हे वात प्रकोप करणार असतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा कडुलिंबाचा वापर शक्यतो कमीच करावा, कारण पावसाळ्यामध्ये वात प्रकोप होतो आणि कडुलिंब वात वाढवतं. ज्यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे त्यांनी कडुलिंबाचा वापर शक्यतो करू नये. त्याचबरोबर ज्यांच्या शरीरामध्ये वृक्षता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, जी लोक कृश आहेत आणि ज्यांच्या शरीरामध्ये स्निग्धता खूप कमी आहे, त्या लोकांनी कडुलिंबाचा वापर करू नये. ज्यांचे केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळत आहेत, ज्यांची संभोग शक्ती कमी आहे, शुक्रधातूची शक्ती कमी आहे, त्यांनी सुद्धा कडुलिंबाचा वापर करू नये. तर मित्रांनो, कडुलिंबाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.